हाय स्टूडेंट्स, सीटीचा हा आपला पुढचा टॉपिक आहे, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, कंपाउंड अँगल्स अँड फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. हा टॉपिक ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे, फक्त त्याची रिव्हिजन घेणार आहोत आपण किंवा समरी म्हणूयात, जेणेकरून तुम्हाला सीईटीचं शीट सॉल्व करायला सोपं पडेल. सरांनी पीडीएफ टाकलेला आहे ग्रुपवरती आणि काहींना तर हा बाय हँड पण मिळालेला आहे याचं शीट, बरोबर ना? सो काय काय बघितलं आपण याच्यामध्ये बघूयात. सगळ्यात पहिला पॉईंट आपण याच्यामध्ये बघितलेला आहे डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल हे सगळं तुम्ही नंतर शीटमध्ये पण बघू शकता, मी कुठले कुठले पॉईंट घेतले. ठीक आहे, डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल म्हणजे काय? कन्सिडर द रे ओए. कन्सिडर द रे ओए, रोटेट इट अबाउट ओ टिल इट ऑक्युपाइज द पोझिशन ऑफ रे ओबी. हा रोटेट केला, बघा. कन्सिडर द रे ओए, रोटेट इट अबाउट ओ टिल इट ऑक्युपाइज द पोझिशन ऑफ रे ओबी. Then the angle AOB, AOB is called directed angle. एक रे घेतला, तो बरोबर ह्या व्हर्टेक्स, ह्या ओला व्हर्टेक्स म्हणतात, बरोबर अबाउट ओ रोटेट केला, जेणेकरून तो कुठल्या पोझिशनला पोहोचला, ओबी पोझिशनला. तर हे जे इन्क्लिनेशन आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन, तर यालाच काय म्हणतात? डायरेक्टेड अँगल म्हणतात. अँगल इथनं स्टार्ट केलाय मोजायला, सो याला म्हणतात इनिशियल आर्म किंवा रे पण म्हणतात. आणि इथपर्यंत पोहोचलोय म्हणजे याला म्हणतात टर्मिनल आर्म. हा आहे इनिशियल आर्म, हा आहे टर्मिनल आर्म. ओला व्हर्टेक्स म्हणतात, ओ इज अ व्हर्टेक्स. ओके, आणि अँगल कुठला असेल आपला? ए ओ बी. जर त्याच्यामध्ये रिमार्क सांगते, पहिला, जर आपण अँटी क्लॉकवाईज गेलो, म्हणजे असं जर आपण असं गेलो अँटी क्लॉकवाईज, तर तुमचा डायरेक्टेड अँगल कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. आणि सेकंड, जर तुम्ही क्लॉकवाईज आलेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं क्लॉकवाईज जर आलेत, तर आपला अँगल कसा असतो? निगेटिव्ह असतो. सो अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. माझ्यामध्ये तुम्हाला डायरेक्टेड अँगल कळालेला असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आपण बघतोय, सिस्टीम ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल्स. मेजरमेंट ऑफ अँगल्स, अँगल मेजर करण्यासाठी दोन सिस्टीम आहे. पहिली आहे सेक्झाजेसिमल, किंवा ज्याला म्हणतात सेक्झाजेसिमलला डिग्री, डिग्री मेजर. ओके, पहिली आहे सेक्झाजेसिमल और डिग्री मेजर. तर काय आहे? वी ऑल नो दॅट, आपल्याला सगळ्यांना माहिती काय, वन कम्प्लीट रोटेशन, वन कम्प्लीट रोटेशन इज इक्वल टू काय असतो रे? 360 degree. अँड वन अपॉन 360 पार्ट ऑफ वन कम्प्लीट रोटेशन, वन कम्प्लीट रोटेशन इज इक्वल टू 1 degree. सगळ्यांना माहिती आहे ना, पहिली सिस्टीम बघतोय आपण डिग्री मेजर. आपल्याला सगळ्यांना माहिती की एक कम्प्लीट रोटेशन म्हणजे काय असतं? 360 degree असतं. आणि त्याचा 1/360 पार्ट जर घेतला तर आपल्याला बरोबर कोण मिळतं? 1 degree मिळतं. सेकंड सिस्टीम आहे सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम किंवा मेजर पण म्हणू शकतो तुम्ही, सर्क्युलर मेजर, किंवा त्यालाच म्हणतात रेडियन मेजर. कशामध्ये मोजतात ते? रेडियन किंवा रेडियन, तुम्ही प्रोनाऊन्सिएशन तुमच्या पद्धतीने करू शकता. मग रेडियन म्हणजे काय? इफ इफ लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू रेडियस. इफ लेंथ ऑफ आर्क, आर्क माहिती सगळ्यांना, त्याची लेंथ कशी फाइंड आउट करतात ते देखील माहिती. इफ लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू रेडियस, देन अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर, देन अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर इज 1 radius. जर तुमची लेंथ ऑफ आर्क आणि रेडियस दोघं इक्वल असेल तर सेंटरला येणारा अँगल किती असतो? 1 radian असतो. ओके, सोबतच तुम्हाला हे पण माहिती आहे की 1 degree इज इक्वल टू काय असतंय? 60 minutes, अँड 1 minute इज इक्वल टू 60 seconds. ओके, ठीक आहे. सगळ्यात पहिले बघितलं डायरेक्टेड अँगल, देन सिस्टीम ऑफ मेजर ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल्स किती आहे? दोन. पहिला आहे डिग्री मेजर, दुसरा आहे रेडियन मेजर. ठीक, पुढे बघूयात रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन. रेडियन आणि डिग्री मध्ये काय रिलेशन आहे? रिलेशन बिटवीन
degree and radian. Kaya hai bade? 1 degree is equal to pi upon 180 radians. And 1 radians is equal to 180 upon pi degree. Je tumhala sagalyanna mahiti. Yacha use kuthe hota aplyala? Degree cha conversion radian madhe karaycha asel kiwa radian cha conversion degree madhe karaycha asel tar he don formula aplyala useful asta. Okay? त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघतोय आपण को टर्मिनल एंगल्स. व्हेन वी से दैट द एंगल्स आर को टर्मिनल, एंगल्स हैविंग सेम पोजिशन ऑफ इनिशियल एंड टर्मिनल आर्म आर कॉल्ड को टर्मिनल एंगल्स. मी रिपीट करते, एंगल्स हैविंग सेम पोजिशन ऑफ इनिशियल आर्म एंड टर्मिनल आर्म आर कॉल्ड को टर्मिनल एंगल्स. ज्या अँगल्सची इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्मची पोझिशन सेम असते त्या अँगल्सला को टर्मिनल अँगल्स म्हणतात. मग नेमकं कसं म्हणताय तुम्ही मॅडम? तर बघा, फॉर एक्झाम्पल मी हा अँगल घेतला ए ओ बी, हा अँगल मी 30 घेतला. मुलांना किती घेतला मी? 30 डिग्री घेतला. ओके, याचा इनिशियल आर्म कोण आहे? ओ ए. आणि टर्मिनल आर्म कोण आहे? ओ बी. फिक्स, हा आहे इनिशियल आर्म आणि हा आहे टर्मिनल आर्म. मी अजून एक अँगल घेते बघा, इथून स्टार्ट झाली मी, इथपर्यंत आले, किती झाला रे? येस 360. आणि त्याच्यामध्ये पुन्हा हा 30 ऍड केला म्हणजे मी इथपर्यंत आले. फायनली मी इथपर्यंत आले. इथून सुरू केला होता, याचा पण इनिशियल आर्म तोच आला. आणि एवढं सगळं करून आल्यानंतर मी इथं आले, टर्मिनल आर्म पुन्हा कोण आला? ओबी आला. ऍक्च्युली हा अँगल किती घेतला आपण? 390 डिग्री. बघा, 30 डिग्री आणि 390 डिग्री दोघांसाठी इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म दोघं पण कसे आहेत? सेम आहेत. सो ह्या दोन्ही अँगलला आपण काय म्हणू शकतो? को टर्मिनल अँगल्स म्हणू शकतो. अजून एक कन्सेप्ट आहे को टर्मिनल अँगल्सची जे तुम्ही एक्झाम्पल मध्ये वापरू शकता. डिफरन्स ऑफ टू अँगल्स, डिफरन्स ऑफ अँगल्स इज मल्टिपल ऑफ 360 डिग्री. समजा त्या दोन अँगल्सचा डिफरन्स जर घेतला आणि तो जर मल्टिपल ऑफ 360 डिग्री आला, म्हणजे 1 × 360, 2 × 360, 3 × 360 जर असा आला, तर त्या दोन अँगल्सला काय म्हणतात? को टर्मिनल. फॉर एक्झाम्पल बघा, 390 डिग्री आणि दुसरा काय? 30 डिग्री. दोघांची सबस्ट्रॅक्शन बरोबर किती आली? 360 डिग्री. म्हणजे आपण काय लिहू शकतो? 1 × 360 डिग्री लिहू शकतो. तुम्ही म्हणशाल याच्यातनंच हा का मायनस केला, याच्यातनं हा केला तर नाही चालेल का? चालेल ना. 30 डिग्री मायनस 390 डिग्री म्हणजे आपल्याला काय मिळालं? मायनस 360 डिग्री. आणि मायनस 360 डिग्री कसा लिहू शकतो आपण? मायनस 1 × 360 डिग्री. बघा, पुन्हा 360 डिग्रीच्या मल्टिपल मध्ये आलेला आहोत. सो जर डिफरन्स तुम्ही काढला त्या दोन अँगल्सचा, तो जर मल्टिपल ऑफ 360 आला तरी पण त्याला काय म्हणणार? तुम्ही को टर्मिनल अँगल्स म्हणणार. ओके, सो को टर्मिनल अँगल्स ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल. पुढे आहे लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ अ सेक्टर. लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ अ सेक्टर. ओके, त्याची डायग्राम कशी येणार? समजा दिस इज आवर सर्कल, दिस टू आर रेडियस आर आर, अँड दिस इज लेंथ ऑफ आर्क. कशाने डिनोट करतात रे? लेंथ ऑफ आर्क कशाने डिनोट करतात? एस ने. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हा काय झाला तुमचा? एस. आणि हे जे मी शेडेड पोर्शनने दाखवते हा काय झाला आपला? सेक्टर. ओके, बरं, तुम्ही इथे अँगल पण लिहू शकता म्हणजे लिहावंच लागेल. इथला अँगल कोण आहे आपला? थीटा. ठीक आहे, सो ह्या दोन रेडियस आहे, हा आपला अँगल आहे सेंटरला सबटेंड झालेला, आणि एस म्हणजे आपली काय आहे? लेंथ ऑफ आर्क आहे. तर लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करण्यासाठी काय फॉर्म्युला बघितला होता आपण? एस इज इक्वल टू आर थीटा, व्हेअर आर इज द रेडियस ऑफ द सर्कल अँड थीटा अँगल इन. कशामध्ये हवा असतो पण हा अँगल आपल्याला? रेडियन मध्ये हवा असतो, व्हेअर थीटा इज अँगल इन रेडियन. ओके, मग सेक्टर म्हणजे काय? द पोर्शन एनक्लोज बिटवीन टू रेडियन अँड आर्क इज कॉल्ड सेक्टर. बघा, हा शेडेड पोर्शन म्हणजे आपला कोण आहे? सेक्टर आहे. त्याचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी, एरिया ऑफ सेक्टर साठी आपण काय फॉर्म्युला बघितलाय मुलांनो? हाफ आर स्क्वेअर थीटा, हा फॉर्म्युला बघितलाय. अगेन थीटा इज इन रेडियन. थीटा कशामध्ये पाहिजे? रेडियन मध्ये पाहिजे. हाच फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो. बघा, म्हणजे आता आपल्याला काय मिळालंय? हाफ आर स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला मिळालाय. ओके, हा फॉर्म्युला मी कसा लिहितो?
a is equal to half. हा r square है ना, so एकदा r theta लिहते आणि एक r separate लिहते, फक्त split केला, okay? Therefore a is equal to half r theta. म्हणजे कोण आहे रे मुलांनो? Yes, yes r लिहा, लिहा a is equal to half r s. हा सुद्धा फॉर्म्युला कोणासाठी आहे? एरिया ऑफ सेक्टर साठी. याच्यावरूनच मिळवलेला आहे. सो कधी हा वापरावा लागेल, कधी हा वापरावा लागेल. समजा आर आणि थीटा दिलेला असेल तर हा फॉर्म्युला वापरणार, आर आणि लेंथ ऑफ आर दिलेला असेल तर हा फॉर्म्युला वापरणार. सो आपण काय बघितलं? लेंथ ऑफ आर आणि एरिया ऑफ अ सेक्टर. ओके, नाउ डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज. इलेवन मध्ये आपण हे मिळवलेलं आहे. सो कसे मिळवलेत आपण ते बघूया. डेफिनेशन ऑफ ट्रिगोनोमेट्रिक रेशियोज. ओके, सो लेट कंसिडर कोऑर्डिनेट सिस्टम. काय कन्सिडर केली आपली? कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे एक्स आणि वाय प्लेन आपण कन्सिडर केलं. ठीक आहे, लेट पी ऑफ एक्स वाय बी एनी पॉइंट इन द प्लेन. पी ऑफ एक्स वाय हा एक पॉइंट घेतला. ठीक आहे, सच दॅट such that measure of angle XOP is equal to theta. Angle किती घेतला मी इथे? पेन जाड चालतोय जरा ते बघा. कोऑर्डिनेट सिस्टम घेतली मी. लेट पी ऑफ एक्स वाय बी एनी पॉइंट इन द प्लेन सच दॅट एक्स ओ पी मेक्स एन अँगल थीटा. ठीक आहे, ड्रॉ पी एम परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस. ठीक आहे, आता हा पॉइंट जर पी ऑफ एक्स वाय असेल तर पी एम हे डिस्टन्स काय असणार आहे? वाय. आणि ओ एम हे डिस्टन्स काय असणार आहे? एक्स. हे तुम्हाला मान्य असेल. आता परपेंडिक्युलर टाकला म्हणजे एम अँगल काय आहे? 90 degree आहे. आणि एम अँगल जर 90 degree असेल तर आपला ट्रायंगल कुठला आला? राईट अँगल ट्रायंगल आला. आणि राईट अँगल ट्रायंगल आला म्हणजे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इथून काढू शकतो. टेनच्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. त्याच्या अगोदर हे जे डिस्टन्स आहे का ओपी, ओपी हे डिस्टन्स मी काय घेते? आर घेते. डिस्टन्स कधी निगेटिव्ह असतं का? नाही. सो मी आता काय करते, माझ्याकडे अँगल पण आहे. सो वेगवेगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काढते. पहिलं साईन थीटा काढते मी. साईन थीटा कसं काय फॉर्म्युला आहे साईन थीटासाठी? अपोजिट अपॉन हायपोटेनियस. बघा, थीटाच्या बरोबर अपोजिट कोण आहे? वाय. आणि हायपोटेनियस कोण आहे? आर. म्हणजे आपल्याला काय मिळालं? वाय अपॉन आर. ठीक आहे, साईन थीटा मिळालं. देन कॉस थीटा. कॉस थीटासाठी काय असतं? ऍडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. म्हणजे काय मिळणार? एक्स अपॉन आर. ओके, साईन थीटा मिळालं, कॉस थीटा मिळालं. याच्यावरूनच तुम्ही टॅन थीटा पण काढू शकता. पण आहे ना आपल्याकडे टॅन थीटासाठी फॉर्म्युला. टॅन थीटासाठी काय फॉर्म्युला आहे? अपोजिट अपॉन ऍडजसंट. अपोजिट अपॉन ऍडजसंट. ओके, त्याच्यानंतर कॉट थीटा. कॉट थीटा काय असतो? ऍडजसंट अपॉन अपोजिट. ऍडजसंट अपॉन अपोजिट. देन सेक थीटा. सेक थीटा काय असतो? कॉसच्या कॉसचा रेसिप्रोकल घेतो. जर कॉस थीटा एक्स अपॉन आर असेल तर सेक थीटा काय येणार? डिरेक्टली पण घेऊ शकता तुम्ही किंवा वन अपॉन एक्स अपॉन आर. म्हणजेच आर अपॉन एक्स. तुम्हाला इथं काय म्हणावं लागेल? एक्स इज नॉट इक्वल टू झिरो. एक्स कसा हवा? नॉन झिरो. सिमिलरली इथे वाय कसा हवा? नॉन झिरो. हिअर ऑल्सो एक्स इज नॉट इक्वल टू झिरो. आणि लास्ट म्हणजे कुठला? कोसेक थीटा. कसा मिळेल आपल्याला? आर अपॉन वाय. हिअर वाय इज नॉट इक्वल टू झिरो. सो हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑलरेडी आपण काढलेले होते, पुन्हा काढले. फक्त कुठली कन्सेप्ट वापरली? राईट अँगल ट्रायंगलची कन्सेप्ट वापरली. ओके, सो ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मिळालेत आपल्याला. मग आता याच्यामध्ये नेमकं काय, ह्या रेशोज मध्ये काय रिलेशन आहे ते बघूया. फर्स्ट यांच्यातलं रिलेशन कळूया. साईन थीटा कसा लिहू शकतो आपण? वन अपॉन कोसेक थीटा. किंवा कोसेक थीटा कसा लिहू शकतो आपण? वन अपॉन साईन थीटा. माहिती ना तुम्हाला हे? ओके, कॉस थीटा कसा लिहू शकतो? कॉस थीटा इज वन अपॉन सेक थीटा. अँड सेक थीटा इज वन अपॉन कॉस थीटा. ठीक आहे, नेक्स्ट टॅन थीटा इज इक्वल टू वन अपॉन कॉट थीटा. अँड कॉट थीटा इज इक्वल टू वन अपॉन टॅन थीटा. अँड लास्ट वन, टॅन थीटा कॅन बी रिटन ॲज साईन थीटा अपॉन कॉस थीटा. And cot theta can be written as cos theta upon sin theta. बघितले ना हे रिलेशन्स आपण? ओके, आता आपण काय करूया?
त्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डोमेन रेंज आणि पीरियड लिहूया टेबल फॉर्म करणारे. ऑलरेडी आपण हे कसं मिळालेलं आहे हे बघितलेलं आहे. तुमच्या शीटमध्ये पण फॉर्म्युला टेबल दिलेला आहे पण तरी देखील आपण घेऊयात, एक रिव्हिजन होईल तुमची. इथे मी फंक्शन घेते, कुठलं फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. नंतर लिहूया डोमेन, कोडोमेन, कोडोमेन काय होते, डोमेन लिहूया, रेंज लिहूया आणि पीरियड. ठीक आहे, बरं. फंक्शन्स घेते, साइन, कॉस, टॅन. अँगल घेऊ शकता तुम्ही, माझ्या अँगल काय आहे, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा. नीट ऑब्झर्व करा, तुमच्याकडे टेबल आहे, जे जे माहिती ते लिहून घेऊयात. आपल्याला सगळ्यांना माहिती साइन, कॉस, सेक, सेक 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 आणि कोस, ह्या सगळ्यांचा पीरियड किती आहे, 2π आहे. जसं जसं माहिती आहे सोपं पडेल म्हणून असं लिहिलंय. आणि टॅन आणि कॉटचा पीरियड काय आहे, पाय. पाय झाला, एक कॉलम आपला तयार झाला. ओके, ठीक आहे. आता आपण डोमेन घेऊयात. साईन थिटासाठी डोमेन काय, आर, बरोबर ना. कॉस थिटासाठी डोमेन काय, आर. आर म्हणजे काय, सेट ऑफ रियल नंबर्स. ठीक आहे, टॅन थिटासाठी काय आहे, टॅन कसा लिहितो आपण, साईन अपॉन कॉस. आणि कॉस 0 डिफाईन होतो का, नाही. मग आपण कसा लिहितो, आर मायनस 2n-1 इंटू π/2 व्हेअर n इज अ इंटीजर. हा काय झाला, आपला डोमेन झाला कोणासाठी, टॅन साठी. 2n-1 इंटू π/2 म्हणजे ही अशी व्हॅल्यू आहे ज्याला कॉस डिफाईन होत नाही, म्हणून ती व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागली, मायनस करावं लागली. कॉट साठी कॉट कसा लिहितो आपण, कॉस अपॉन साईन. साईन कुणाला डिफाईन होत नाही, किंवा साईन इज इक्वल टू साईनची व्हॅल्यू 0 केव्हा केव्हा येते, साईन n π 0 असतो, बरोबर ना. मग साईन 0 आल्यानंतर कॉट डिफाईन होतो का, नाही होत. मग याचा डोमेन काय येणार, आर मायनस n π व्हेअर n इज अ इंटीजर. जिथे फंक्शन डिफाईन होत नाही ज्या पॉईंटमुळे, तो पॉईंट आपण काय करून टाकला, मायनस करून टाकला. सिमिलरली सेक, सेक कसा लिहितो आपण, 1 अपॉन कॉस. आणि ह्या व्हॅल्यूला कॉस काय असतो, 0 असतो. आणि समथिंग अपॉन 0 एक्झिस्ट होतं का, नाही. म्हणजे इथे पण डोमेन काय येणार, आर मायनस 2n-1 इंटू π/2 व्हेअर n इज अ इंटीजर. ओके, आणि लास्ट कोसेक साठी काय येणार, जो कॉट साठी असेल तो का, कारण कोसेक कसं लिहू शकतो आपण, 1 अपॉन साईन लिहू शकतो. आणि साईनच्या व्हॅल्यू 0 केव्हा असतात, जेव्हा साईन n π असेल. मग ती व्हॅल्यू काढून टाकायची आपल्याला, मायनस n π व्हेअर n इज अ इंटीजर. डोमेन लिहिला आपण, ओके. आता आपण रेंज लिहूया, हे वर खाली होईल ना म्हणून रफ केलं, बाकी काही नाही. आता काय लिहायची आपल्याला, रेंज. आपल्याला सगळ्यांना माहिती साईन थीटा आणि कॉस थीटा कशामध्ये राहायचं असतो मुलांना, क्लोज इंटरवल -1 हिअर असो, क्लोज इंटरवल -1 2 1. ठीक आहे, टॅन थीटासाठी, टॅन थीटासाठी काय रेंज येणार पटकन सांगा, टॅन थीटा. अरे टॅन कुठल्याही व्हॅल्यू जातो ना, ऑल रिअल नंबर्स. सो इथं रेंज काय येणार आहे, आर येणार आहे. सिमिलरली कॉट साठी पण रेंज काय येणार आहे, आर येणार आहे. सेक साठी याच्यामध्ये असतो का, सेक, नाही. सो आर मायनस ओपन इंटरवल -1 2 1. सिमिलरली कोसेक साठी पण काय असते, आर मायनस ओपन इंटरवल -1 2 1. ओके, पीरियड लिहिलं तर पुन्हा लिहून टाकूयात. साईन साठी काय आहे, 2π. कॉस साठी 2π. त्याच्यानंतर टॅन आणि कॉट साठी पाय, पाय, अगेन 2π अँड अगेन 2π. हे व्हॅल्यू कशा मिळवलेल्या आहेत हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, फक्त टेबल फॉर्म केलंय जेणेकरून तुमच्या समोर आलं पाहिजे. शीटमध्ये वाचताना थोडंसं अवघड वाटेल, इथे सिंपल वाटलं असेल. ठीक आहे, सो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डोमेन, रेंज आणि पीरियड आपण बघितलं आहे. नेक्स्ट आहे फंडामेंटल आयडेंटिटीज. नेक्स्ट इज फंडामेंटल आयडेंटिटीज. फंडामेंटल, मेंटल नाही येत, फंडामेंटल आयडेंटिटीज. ओके, किती आयडेंटिटी आहेत रे, येस, 3. फर्स्ट, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 फॉर ऑल थीटा. सेकेंड, फर्स्ट सेकेंड, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू
sec square theta for all theta. पण इथे लक्षात ठेवायचं की cos theta कसा आला पाहिजे नॉन झिरो का, कारण sec theta कसा लिहितो किंवा tan ला पण आपण कोण असतो cos आणि आपण ला झिरो चालतो का आपल्याला नाही, सो cos theta इज नॉट इक्वल टू झिरो. अँड थर्ड अँड लास्ट, 1 प्लस cot square theta इज इक्वल टू cosec square theta फॉर ऑल थीटा, पण इथे काय म्हणणार, येस साईन थीटा इज नॉट इक्वल टू झिरो. सो फंडामेंटल आयडेंटिटी झाल्या. ठीक आहे, पुढचं आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम अँड डिफरन्स ऑफ टू अँगल्स. दोन अँगल्सची सम किंवा डिफरन्ससाठी काय फॉर्म्युले आहे, तुम्हाला सांग किती इझी आहेस का. पहिला फॉर्म्युला आहे साईन ऑफ ए प्लस बी चा. काय असतो रे साईन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला, साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. ठीक आहे, सेकंड फॉर्म्युला सिमिलरली याच्यावर कुणासाठी लिहिणार, साईन ऑफ ए मायनस बी. काय चेंज असतो रे फक्त याच्यामध्ये, मिडल साईन चेंज असतो, अगदी बरोबर. सो साईन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साईन बी, फक्त मिडल साईन चेंज झालेलं आहे. थर्ड आहे कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू, दोनदा कॉस घेणार, कॉस ए कॉस बी, इथं प्लस आहे, इथं काय घेणार, मायनस साईन ए इंटू साईन बी. अँड कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू, अगेन फक्त काय चेंज होणार, साईन चेंज होणार. इथे प्लस असेल तर इथे मायनस, इथं मायनस आहे मग इथे काय येणार, प्लस. येस अगेन साईन ए इंटू साईन बी. ठीक आहे, त्याच्यानंतर टॅन ऑफ ए प्लस बी, व्हॉट इज फॉर्म्युला, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन वन मायनस टॅन ए इंटू टॅन बी. बघा इथं प्लस असेल तर इथं प्लस घेतलं आणि इथं मायनस घेतलं, इथे जर मायनस असेल तर इथं मायनस येणार आणि इथं काय येणार, प्लस येणार, फक्त साईन चेंज होतोय. सो त्याच्यातच ऍडजस्ट केला फॉर्म्युला. ओके, सो प्लस समसाठी आणि डिफरन्ससाठी आपण साईन कॉस आणि टॅनसाठी फॉर्म्युले लिहिलेले आहेत. ठीक आहे, पुढचा पॉईंट आपण बघूयात, अलाईड अँगल्स म्हणजे काय. तुमच्या शीटमध्ये ऑलरेडी अलाईड अँगल्सचा फॉर्म्युल्याचा टेबल दिलेला आहे, पण तो टेबल लर्न करणार का, मन नाही, त्याची काही गरज नाही. मी त्याच्यासाठी तुम्हाला ऑलरेडी हिंट सांगितलेला आहे, सो एवढा मोठा टेबल पाठ करण्याची गरज नाही. पण त्या अगोदर अलाईड अँगल्स म्हणजे काय, तर अलाईड अँगल्स म्हणजे दी सम ऑर डिफरन्स ऑफ टू अँगल्स इज झिरो ऑर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 degrees. दोन अँगल्सची सम किंवा डिफरन्स एकतर झिरो यायला हवा किंवा मल्टिपल ऑफ 90 degrees, म्हणजे 90 मल्टिपलमध्ये यायला हवा. असे जर दोन अँगल्स असतील तर त्या दोन अँगल्सला काय म्हणतात, अलाईड अँगल्स. सो तो टेबल पाठ करण्याची गरज नाही, त्याच्यासाठी एक हिंट सांगते जी ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. अलाईड अँगल्स म्हणजे काय सांगितलं, दोन अँगल्सची सम असेल किंवा डिफरन्स असेल, एक तर तो झिरो यायला हवा किंवा मल्टिपल ऑफ 90 यायला हवा. ओके, जर असं असेल तर त्या अँगल्सला काय होणार, अलाईड अँगल्स होणार. असं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर समजा बघा, समजा एक घेतला मी थीटा आणि दुसरा घेतला 90 minus theta. सो बघा ह्या दोघांची जर ॲडिशन घेतली तर मायनस थीटा आणि प्लस थीटा कॅन्सल झाला, बरोबर कोण राहिला, 90 degrees. म्हणजे हे दोन अँगल्स कसे आहेत, अलाईड अँगल्स आहे. मग आपला क्वाड्रंट आपण कसा लिहितो, समजा पहिला अँगल कुठला असतो आपला, पाय बाय टू, त्याच्यानंतर पाय, देन 3π/2 अँड देन 2π, म्हणजे 90, 180, 270 आणि 360. तर तुम्हाला मी सांगितलंय की इथे रेशो काय होतो, चेंज होतो. रेशो काय होतो, चेंज. पाय बाय टू आणि 3π/2 ला रेशो काय होतो, चेंज. आणि ह्या दोन्ही ठिकाणी रेशो चेंज होतो का, तर नाही, नो चेंज. याच्यावरून आपण काढू शकतो, म्हणजे कसं म्हणताय बरं, आम्हाला थोडासा विसर पडलाय. तर बघा, साईन ऑफ पाय बाय टू प्लस थीटा जर मी घेतला, दिस इज थीटा, इथं कोण आहे, पाय बाय टू. मी काय सांगितलंय, पाय बाय टू ला रेशो काय होतो, चेंज. म्हणजे साईनचा काय मिळाला रे मुलांना, कॉस थीटा मिळाला. ओके, आणि पाय बाय टू म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, त्याच्यामध्ये थीटा ऍड केला म्हणजे आपण कुठे गेलो, सेकंड क्वाड्रंटमध्ये. आणि आपल्याला माहिती सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन कसा असतो, पॉझिटिव्ह, म्हणून याला पण कुठलं साईन आलं, पॉझिटिव्ह साईन. माहिती ना क्वाड्रंट वाईज, इथे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कसे असतात, पॉझिटिव्ह असतात. इथे साईन
साइन आणि साइन मुळे कोसाइन हे कसे असतात पॉझिटिव्ह असतात इथे टॅन आणि कॉट कसे असतात पॉझिटिव्ह आणि इथे कॉस आणि सेक कसे असतात पॉझिटिव्ह सो त्याच्यानुसार तुम्ही साइन द्यायचं ओके बर समजा अजून एक घेतला समजा टॅन ऑफ 2 पाय मायनस थीटा घेतला कोण आला 2 पाय रेशो चेंज होईल का नाही सो अगेन आपल्याला कोण मिळाला टॅन थीटा क्वेश्चन आहे पॉझिटिव्ह व निगेटिव्ह सो 2 पाय म्हणजे कुठला क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट आणि मायनस पुन्हा थीटा घेतला आपण म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये आलो आपण फोर्थ क्वाड्रंट मध्ये आला आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅन कसा आहे निगेटिव्ह आहे कारण तिथे साइन निगेटिव्ह आहे म्हणून याला पण कुठलं साइन लागलं मायनस साइन लागलं ठीक आहे सो पण एक लक्षात ठेवायचं आहे की हे सगळं करत असताना हा थीटा कसा हवाय आपल्याला ॲक्युट हवाय नाही तर तुम्ही घेशाल मोठा सो हा थीटा कसा हवाय आपल्याला ॲक्युट हवा ठीक आहे ॲक्युट म्हणजे लेस दॅन 90 सो माझ्यामध्ये तुम्हाला अलर्ट अँगल्स कळालेले असेल इथे एकच लक्ष ठेवायचं पाय बाय 2 आणि 3 पाय बाय 2 ला रेशो चेंज होतो आणि पाय आणि 2 पाय ला रेशो चेंज होत नाही ठीक आहे सो नेक्स्ट पॉइंट आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँड सब मल्टिपल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टीपल अँड सब मल्टीपल अँगल्स अँड सब मल्टीपल अँगल्स त्याच्यामध्ये कुठले कुठले फॉर्म्युले आहेत बघा साइन 2 थीटा कसा लिहितात रे 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा देन कॉस 2 थीटा किती फॉर्म्युले आहेत 3 कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 साइन 2 थीटा असा पण लिहितात 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा कॉस 2 थीटा असा पण लिहितात 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा साइन 2 थीटा झाला कॉस 2 थीटा झाला पुढचा राहिला टॅन 2 थीटा कसा लिहितात 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा ओके सो साइन 2 थीटा कॉस 2 थीटा आणि टॅन 2 थीटा साठी आपण हे फॉर्म्युले बघितले सोबतच साइन 3 थीटा कसा लिहितात साइन 3 थीटा इज 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा नेक्स्ट कॉस 3 थीटा इज 4 cos cube theta minus 3 cos theta tan 3 theta is 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan square theta so 2 theta चे पण फॉर्म्युले बघितले तर आपण आणि 3 theta चे पण फॉर्म्युले बघितले ठीक आहे त्याच्यानंतर आहे फॅक्टरायझेशन फॉर्म्युला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यामध्ये किती फॉर्म्युले आहेत 4 1 2 3 4 पहिला आहे साइन सी प्लस साइन देन साइन सी मायनस साइन कॉस सी प्लस कॉस टी अँड कॉस सी मायनस कॉस टी ओके एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये कोण आहे 2 आहे साइन सी प्लस साइन डी साठी साइन ऑफ एकदा दोघांची ऍडिशन घेणार सी प्लस डी अपॉन 2 पहिल्यांदा साइन घेतला नंतर कोण घेतला कॉस दोघांची काय घेणार सबस्ट्रॅक्शन सी मायनस डी अपॉन साइन सी मायनस साइन डीला काय करायचं फक्त चेंज काय करायचा साइन आणि कॉस रिप्लेस करायची साइनच्या ठिकाणी कोण घेणार कॉस हे ॲज इट इज राहणार आणि कॉसच्या ठिकाणी कोण घेणार साइन ॲज इट इज सी मायनस डी झाले दोन फॉर्म्युले लग कॉस सी प्लस कॉस डी साठी 2 तर आहेच दोन्ही ठिकाणी कॉस आहे सी प्लस डी अपॉन 2 अँड कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2 आणि कॉस सी मायनस कॉस डी साठी दोन्ही साईन आहेत साईन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू साईन ऑफ सी मायनस डी अपॉन 2 याच्यामध्ये एकच चेंज आहे की याला कुठला साईन आहे मायनस साइन आहे तुम्ही म्हणशान आम्हाला इथं मायनस साइन द्यायचं नाही इथं जर तुम्हाला मायनस साइन द्यायचं नसेल तर इथं सी मायनस डी डी मायनस सी द्यायचं ओके सो हे झाले फॅक्टरायझेशन फॉर्म्युले त्याच्यानंतर पुढचे फॉर्म्युले बघतोय आपण डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले कुठले डी
factorization formula. Two sine cos b. काय असतो तो? टू साइन ए कॉस बी. दुसरा आहे टू कॉस ए साइन बी. थर्ड आहे टू कॉस ए कॉस बी. अँड फोर्थ टू साइन ए साइन बी. माझ्या मते सगळ्यांचे हे फॉर्म्युले पाठ हवे तुमच्या, माहिती का? माझे तर आहे बाबा. इथे काय फॉर्म्युला आहे? साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. तोच फॉर्म्युला खाली घ्यायचा, फक्त काय चेंज करायचं आहे? मिडल साइन चेंज करायचं आहे. म्हणजे काय येणार? साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी. ओके, दोन्ही ठिकाणी कॉस आहे बघा. इथं साइन कॉस होता, कॉस साइन. बघा, इंटरचेंज केलं, साइनच्या ठिकाणी कॉस आणि कॉसच्या ठिकाणी साइन. ठीक आहे, आता दोन्ही पण कॉस आहे. सो कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. ठीक आहे, आणि साइन ए साइन बी साठी कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी. सो हे चार फॉर्म्युले झाले डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. कंडिशनल आयडेंटिटीज पण आपण बघितलेल्या आहेत. काय आहे त्या? आपण पूर्ण शीटनुसार चाललेलो आहोत. कंडिशनल आयडेंटिटीज इन ट्रायंगल एबीसी आपण असं लिहू शकतो का? यू नो दॅट ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. आणि याच्यावरून आपण बरेच फॉर्म्युले लिहिले. साइन ऑफ ए प्लस बी काय मिळतो रे आपल्याला? साइन सी. रेशो चेंज होतो का नाही याचा प्रूफ पण आपण बघितलेला आहे. खूप सिंपल आहे, पण इथे प्रूफची गरज नाही. समजा मी घेतला साइन ऑफ बी प्लस सी. बी आहे, सी आहे, कोण राहिला रे? ए. तो पलीकडे लिहिला. समजा मी लिहिला साइन ऑफ ए प्लस सी. ए आला, सी आला, राहिला कोण? बी. म्हणजे आपण काय लिहू शकतो? साइन बी. ओके, सिमिलरली कॉस साठी पण आहे. कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू कॉस सी. पण याच्यामध्ये एकच चेंज आहे, याला कुठलं साइन असतं? मायनस साइन असतो. दुसरा लिहिते कॉस ऑफ बी प्लस सी. बी पण आहे, सी पण आहे, कोण राहिला रे? ए. सो कॉस सी. पण साइन कुठला येणार? मायनस. सिमिलरली तुम्ही तिसरा पण लिहू शकता. आता इथे बघा, तुम्हाला रेशो चेंज होताना दिसतोय का? नाही. पण जर असं असेल ना, साइन ऑफ ए प्लस बी अपॉन टू असेल, अपॉन ना टू आलं, बघा जसं पाय बाय टू, थ्री पाय बाय टू ला रेशो काय होतो? चेंज होतो. सिमिलरली ए प्लस बी अपॉन टू. ए आहे, बी आहे, कोण नाही? सी. पण अपॉन ला टू आहे म्हणून रेशो काय होणार? चेंज होणार. साइनचा काय मिळाला? कॉस. आणि राहिलेला कोण रे? सी बाय टू. ओके, किंवा कॉस मध्ये असेल कॉस ऑफ बी प्लस सी अपॉन टू. कॉसचा रेशो चेंज होऊन काय भेटतो? साइन. बी आहे, सी आहे, कोण नाही? ए. सो ए बाय टू. मग तो म्हणजे याला साइन चेंज होतं का? नाही, इथे साइन चेंज होत नाही. कॉसला पण पॉझिटिव्हच राहतं. ओके, सो ह्या झाल्या कंडिशनल आयडेंटिटीज. पुढे आहे अँगल ऑफ इलिव्हेशन आणि डिप्रेशन. अँगल ऑफ इलिव्हेशन आणि दुसरा आहे अँगल ऑफ डिप्रेशन. ओके, सो इलिव्हेशन म्हणजे इन्क्रीज होणार आणि डिप्रेशन म्हणजे डिक्रीज होणार. मग काय आहे? लेट ओ बी द ऑब्झर्वर ऑन ग्राउंड. दिस इज अ व्हर्टिकल पोल ऑर टावर. लेट ओ बी द ऑब्झर्वर ऑन द ग्राउंड. ओ ए बी द हॉरिझॉन्टल लाईन अँड ओ इज लुकिंग ॲट अ पॉइंट पी ऑन द टॉवर. म्हणजे ओ या ठिकाणी ऑब्झर्वर आहे, तो पी ह्या ऑब्जेक्टला बघतो आहे, जो पी ऑब्जेक्ट बरोबर टॉवरच्या टॉपला आहे. देन द अँगल ए ओ पी दॅट इज दिस. देन द अँगल ए ओ पी इज कॉल्ड अँगल ऑफ इलिव्हेशन. ग्राउंडवरून थोडक्यात, ग्राउंडवरून वरती टॉपला आपल्याला बघायचंय. जो अँगल क्रिएट होईल त्याला काय म्हणतात? अँगल ऑफ इलिव्हेशन. बघा ना, अँगल वाढतोय, सो अँगल ऑफ इलिव्हेशन. मग अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय? जो डिक्रीज होतो. म्हणजे कसं? हा आहे आपला टॉवर आणि ह्या टॉवरच्या पॉइंटला समजा ऑब्झर्वर उभा आहे. आता वरती गेला तो बिल्डिंगवरती. ओके,
दिस इज वर्टिकल, सॉरी दिस इज हॉरिजॉन्टल लाइन, समजू याला ए म्हटलं आपण. ओके, दिस इज आवर ग्राउंड, हे ग्राउंड आहे. अँड ओ लुकिंग ऍट पॉइंट पी ऑन द ग्राउंड, ऑब्झर्वर वरती बिल्डिंग वर उभा आहे किंवा टॉपला उभा आहे टावरच्या असं म्हणू शकतो. आणि तो ग्राउंड वरती जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट असू शकते, व्यक्ती पण असू शकते, कुणी पण असू शकतं खाली, सो त्या ऑब्जेक्ट कडे किंवा त्या व्यक्तीकडे हा ऑब्झर्वर बघतोय आणि तेव्हा जो अँगल इथे क्रिएट होतोय ना, सो याला म्हणतात अँगल ऑफ डिप्रेशन. याला काय म्हणतात? अँगल ऑफ डिप्रेशन. आणि ही जी लाईन आहे ना, जेव्हा ओ हा पी कडे बघतोय, तर याला म्हणतात लाईन ऑफ साईट. किंवा इथे पण ही जी लाईन आहे का ओपी, याला म्हणतात लाईन ऑफ साईट. सो हा झाला अँगल ऑफ इलिव्हेशन आणि हा झाला अँगल ऑफ डिप्रेशन. खालून वरती बघायचं असेल तर अँगल ऑफ इलिव्हेशन असेल, आणि एखाद्या बिल्डिंगच्या टॉप वरून खाली बघायचं असेल तर अँगल ऑफ डिप्रेशन असेल. ओके, त्याच्या पुढची आपण जवळजवळ शेवट एंडला आलेलो आहोत. पॉलीगॉन म्हणजे काय तुम्हाला सांगते, पॉलीगॉन अँड रेग्युलर पॉलीगॉन. रेग्युलर पॉलीगॉन, पॉलीगॉन म्हणजे काय? पॉलीगॉन इज अ प्लेन फिगर हॅव्हिंग ऍटलीस्ट थ्री स्ट्रेट साइड्स. म्हणजे अशी फिगर आहे ती कमीत कमी त्याच्यामध्ये तीन स्ट्रेट लाईन्स असतात. मग त्याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तुम्ही ट्रायंगल पण घेऊ शकता, बरोबर तीन स्ट्रेट लाईन्स असतात. बघा पॉलीगॉन म्हणजे काय, प्लेन फिगर विथ ऍटलीस्ट कमीत कमी थ्री स्ट्रेट साइड्स. मग तो ट्रायंगल पण असू शकतो, चार साइड्स म्हटल्यानंतर तो स्क्वेअर पण असू शकतो. समजा त्याला जर पाच साइड्स असतील, एक दोन तीन चार पाच, तर तो पेंटागॉन पण असू शकतो. जर सहा साइड्स असतील त्याला, तर तो हेक्सागॉन पण असू शकतो. सो त्याला म्हणतात पॉलीगॉन. कमीत कमी तीन स्ट्रेट साइड्स पाहिजे त्याला. ओके, हा झाला पॉलीगॉन. मग रेग्युलर पॉलीगॉन म्हणजे काय? रेग्युलर पॉलीगॉन इज अ पॉलीगॉन विच इज इक्वी अँगुलर अँड इक्विलॅटरल. रेग्युलर पॉलीगॉन म्हणजे तो पॉलीगॉनचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये सगळे इंटिरियर अँगल्स, त्याचे जे सगळे अँगल्स असतील, तर ते अँगल्स कशा असतात? इक्वल असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या सगळ्या साईड्सच्या लेंथ पण कशा असतात? इक्वल असतात. सो त्याला काय म्हणतात? रेग्युलर पॉलीगॉन. ओके, सो पॉलीगॉन त्याच्यामध्ये पहिला पॉईंट तुम्ही शीटमध्ये बघा. पहिला पॉईंट आहे सम ऑफ इच इंटिरियर अँगल, सम ऑफ इच इंटिरियर अँगल ऑफ पॉलीगॉन ऑफ एन साइड्स. ज्या पॉलीगॉनला किती साइड्स आहेत? एन साइड्स आहे. अशा एन साइड्सच्या प्रत्येक इंटिरियर अँगलची जर तुम्हाला सम काढायची असेल, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे एन मायनस टू इंटू 180. किंवा तुम्ही हे असं पण लिहू शकता एन मायनस टू इंटू पाय. ज्या पॉलीगॉनला एन साइड्स आहे आणि त्याच्या इंटिरियर अँगलची जर तुम्हाला सम काढायची असेल, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे एन मायनस टू इंटू पाय. ठीक आहे, त्याच्यानंतर मी जाते रेग्युलर पॉलीगॉन मध्ये. रेग्युलर पॉलीगॉन मध्ये इन अ, हवं तर मी इथे लिहिते इन अ रेग्युलर पॉलीगॉन. पॉलीगॉन म्हणजे काय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. इन अ रेग्युलर पॉलीगॉन जर तुम्हाला एक्सटेरियर अँगल काढायचा असेल, त्याचा एक्सटेरियर अँगल काढायचा असेल रेग्युलर पॉलीगॉनचा, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे 360 degrees अपॉन एन. एन म्हणजे त्याच्या काय साईड्स असतील त्या. ठीक आहे, आणि तिथे जर तुम्हाला इंटिरियर अँगल काढायचा असेल, इंटिरियर अँगल काढायचा असेल, तर तो इंटिरियर अँगल काढतात 180 degrees मायनस एक्सटेरियर अँगल. 180 degrees मायनस एक्सटेरियर अँगल, हे झालं सम ऑफ इच इंटिरियर अँगल ऑफ अ पॉलीगॉन ऑफ एन साइड्स. हे झालं रेग्युलर पॉलीगॉन मध्ये. जर तुम्हाला एक्सटेरियर अँगल काढायचा असेल तर 360 degrees अपॉन एन, आणि जर इंटिरियर अँगल काढायचा असेल तर 180 degrees मायनस एक्सटेरियर अँगल. ओके, आणि समजा रेग्युलर पॉलीगॉनचा तुम्हाला इंटिरियर अँगल काढायचा असेल, इच तिसरा पॉइंट, इच इंटिरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलीगॉन, रेग्युलर पॉलीगॉनचा जर काढायचा असेल, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे एन मायनस टू इंटू पाय अपॉन एन. एन इज अ साइड ऑफ रेग्युलर पॉलीगॉन. इच इंटिरियर अँगल, आतला अँगल जर काढायचा असेल तुम्हाला रेग्युलर पॉलीगॉनचा, तर फॉर्म्युला आहे एन मायनस टू इंटू पाय अपॉन एन. ओके, अजून काय राहिलं याच्यामध्ये सांगायचं? बरं, पॉईंट चेक करते मी.
ठीक आहे, नाही झालंय. त्याच्यानंतर हे सगळ्यांना माहिती आहे ऍक्च्युली, तरी देखील 10 पॉइंट सांगून टाकते. अँगल बिटवीन एनी कॉन्सिक्युटिव्ह टू डिजिट्स ऑफ अ क्लॉक, म्हणजे कुठलेही क्लॉकचे दोन डिजिट्स असतील, समजा इथे आहे 12 आणि इथे आहे 1, तर ह्या दोघांमधला जो अँगल असतो ना, कॉन्सिक्युटिव्ह आहेत बघा हे एका लगत एक, तर यांच्यामधला जो अँगल असतो तो अँगल किती असतो, किती असतो, 30 डिग्री. अरे किती असतो, येस 30 डिग्रीच असतो ना, 36 डिग्री, सॉरी 30 डिग्री म्हणू शकता किंवा पाय बाय 6 रेडियन पण म्हणू शकता. कशामधला अँगल सांगितलंय मी, दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबर क्लॉकमध्ये जे आहेत डिजिट्स त्याच्यामधला जो अँगल असतो तो किती असतो, 30 डिग्री असतो किंवा पाय बाय 6 रेडियन असतो असं पण तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट सांगायचा म्हटलं तर ओके, अँगल मूड मू म्हणायचे मला, अँगल मू बाय आवर हँड इन 1 मिनिट, म्हणजे एका मिनिटामध्ये तास काटा किती मूव होतो. ओके बरोबर, अँगल मूव बाय आवर हँड इन 1 मिनिट इज इक्वल टू 1/2 डिग्री, अँड अँगल मूव बाय मिनिट हँड इन 1 मिनिट, एका मिनिटामध्ये मिनिट काटा किती मूव होतो, तर किती मूव होतो तो 6 डिग्री. हे झालं तास काट्यासाठी आणि हे झालं मिनिट काट्यासाठी. अजून एक शेवटचा रिझल्ट तुम्हाला सांगायचा आहे जो मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे की साईन एन पाय इज ऑलवेज 0, हियर एन इज अ इंटीजर, एन जर इंटीजर असेल तर साईन एन पाय नेहमी काय असतो, 0 असतो. आणि सोबतच कॉस एन पायच्या दोन व्हॅल्यू असतात मुलांना, एक असते +1 आणि एक असते -1. जर तुमचा एन इव्हन असेल, एन जर इव्हन असेल तर व्हॅल्यू किती भेटते, 1, आणि एन जर तुमचा ऑड असेल तर व्हॅल्यू काय भेटते, -1. सो अशा प्रकारे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, कंपाऊंड अँगल्स आणि फॅक्टरायझेशन फॉर्म्युलाचं शीट आपलं संपलेलं आहे. तुम्ही एमसीक्यू चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते मला पाठवा.